स्लाइडमध्ये अक्षरांचा समावेश आपण से विविध आराखडे म्हणजे लेआउट्स पाहिले आता स्लाइड्समध्ये माहिती कशी लिहावी ते पाहूया आपल्याला स्लाइडमध्ये माहिती लिहिण्याकरिता विविध कमांड्स उपलब्ध आहेत समजा तुम्ही टायटल स्लाइड घेतली असेल आणि तुम्हाला काही मजकूर टाईप करावायचा असेल तर माऊस वर्क एरिया एरियामध्ये क्लिक करून तुम्ही शब्द टाईप करू शकता मात्र ब्लँक साइड घेतली आणि त्यामध्ये काही मजकूर टाईप करायचा असेल तर असे करता येत नाही त्यासाठी इन्सर्ट टॅबमधील टेक्स्ट या ग्रुपमध्ये काही कमांड आहेत टेक्स्ट बॉक्स ही कमांड निवडा ब्लँक साइडमध्ये हव्या त्या ठिकाणी माऊस ड्रॅक करून टेक्स्टबॉक्स तयार करा त्यामध्ये आता आपण मजकूर टाईप करू शकतो वर्ड आर्टचा वापर करूनही तुम्ही काही आकर्षक वळणाचे शब्द टाईप करू शकता मुख्यतः वर्ड आर्टचा उपयोग मजकुराला आकर्षक शीर्षक देण्याकरता होतो वर्ड आर्ट ह्या कमांडवर क्लिक केलं की अक्षरांचे बरेच नमुने पाहायला मिळतील हवा तो नमुना निवडला की स्लाइडमध्ये एक टेक्स्ट बॉक्स दिसतो ह्यामध्ये मजकूर टाईप करा तुमच्या हे लक्षात आलं का जेव्हा तुम्ही टेक्स्ट बॉक्स किंवा वर्ड आर्ट ही कमांड निवडता तेव्हा फॉर्मॅट नावाचा एक नवीन टॅप व ड्रॉइंग नावाचा एक नवीन टूल बॉक्स तुमच्या रिबनमध्ये दिसू लागतो आता फॉर्मॅत टॅबमध्ये वर्ड आर्ट स्टाईल हा ग्रुप आपल्यासमोर दिसतोय वर्ड आर्ट स्टाईल कमांडमधूनही आपण पुन्हा नवीन अक्षरांचा नमुना निवडू शकतो टेक्स्ट फिल या कमांडने टेक्स्टला रंग देता येतो यामध्ये रंग भरण्यासाठी सुद्धा मोर फिल कलर टेक्स्चर ग्रेडियंट हे पर्याय आहेत त्याचाही आपण उपयोग करू शकतो टेक्स्ट आउटलाइन या कमांडने टेक्स्टच्या आउटलाईनचा रंग बदलता येतो जो रंग हवा त्यावर क्लिक करा अक्षरांची आऊटलाईन ठळकपणे दिसावी यासाठी त्याची रुंदी थोडी जास्त हवी हे तुम्हाला वेट या कमांडमध्ये असणाऱ्या पर्यायाने करता येईल ही आउटलाईन एक सलग रेषा नको असेल त्याऐवजी ठिपक्यांची किंवा तुटक तुटक, तुटक रेषांची लाईन हवी असेल तर त्यासाठी डॅशेस हा पर्याय उपलब्ध असतो टेक्स्ट इफेक्ट यामध्ये तर शब्द थ्री डी रोटेशन रिफ्लेक्शन शॅडो ग्लो इत्यादी पर्याय आहेत ह्या पर्यायाने काय काय होते तिपा हुया। ते पाहूया जेव्हा तुम्ही शॅडो हा पर्याय निवडता तेव्हा सिलेक्टेड टेक्स्टच्या भोवती एक पडछाया तयार होते रिफ्लेक्शन ह्या पर्यायाने अक्षरांचे प्रतिबिंब दिसते तर ग्लो पर्यायाने एखादी प्रकाशमान गोष्ट दाखवताना त्याच्या सभोवतालचा प्रकाश दाखवतो तसाच इफेक्ट देता येतो ग्लो पर्यायाने सिलेक्टेड अक्षरांभोवती एक प्रकाशित वलय निर्माण झालेले दिसते थ्री डी रोटेशनने टेक्स्टच्या तिन्ही बाजू दिसतील अशा रीतीने कोणत्याही दिशेस फिरवता येतो ट्रान्सफॉर्म या पर्यायाने तर टेक्स्टच्या रचनेत छान परिवर्तन होताना दिसते टेक्स्ट गोल अर्धगोल किंवा वलयांकित रचनेत दिसतोय